पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांवर लेखी परीक्षेची सक्ती करू नका अशा सूचना मुंबई महापालिका शिक्षण विभागाने शाळांना दिल्या आहेत. लेखी परीक्षेला उपस्थित राहू न शकणाऱ्यांना ऑनलाईन परीक्षेचा पर्याय उपलब्ध करून द्या असं शिक्षणाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय. पुण्यातील शाळा पूर्ण वेळ सुरू होऊ शकतात तर मग मुंबईतल्या का नाही असा सवाल पालकांनी उपस्थित केलाय. मुंबईतल्या शाळा पूर्ण क्षमतेनं भरवण्यात याव्या अशी मागणी पालकांनी केली आहे. विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होतंय ते होऊ नये म्हणून खबरदारी घ्या आणि शाळा सुरू करा अशी मागणी पॅरेंट्स असोसिएशन ऑफ मुंबई यांनी केली आहे. आदिवासी भागातल्या डॉक्टरांच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमातल्या सेवांतर्गत कोट्याबाबत भूमिका स्पष्ट करा असे आदेश हायकोर्टानं दिलेत. आदिवासी भागात कुशल डॉक्टरांच्या कमतरतेबाबत अनेक याचिका प्रलंबित असल्याचं हायकोर्टानं निरीक्षण नोंदवलंय. मुंबई महापालिकेकडून आता खेळाडूंवर पालिका रुग्णालयांमध्ये मोफत उपचार केले जाण्याची शक्यता आहे. मुंबईतील विविध खेळांमध्ये प्रावीण्य मिळवलेल्यांची संख्या मोठी आहे त्यामुळे कधीकधी सरावादरम्यान खेळाडूंना दुखापत होते म्हणून आता अशा खेळाडूंना मोफत वैद्यकीय उपचार देण्याबाबत विचार सुरू आहे. मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावर अत्याधुनिक वाहतूक व्यवस्थापन यंत्रणा कार्यान्वित होतीये. अत्याधुनिक या यंत्रणेमुळे मार्गावरील वाहतुकीचं नियमन करण्यात येईल. MSRDC या यंत्रणेसाठी लवकरच जागतिक स्तरावर निविदा मागवणार आहे. वेगवान महामार्गावर अपघात रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न होणार आहेत. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर सुरक्षित प्रवासासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. वाहतूक व्यवस्थापन यंत्रणेच्या निविदेला अंतिम रूप मिळालेलं नाही. सार्वजनिक खासगी सहभागातून हा प्रकल्प राबवण्यात येतोय. यासाठी अंदाजे 160 कोटी खर्च अपेक्षित आहे. विरार अलिबाग कॉरिडॉरसाठी भूमापन सुरू झालंय. पहिल्या टप्प्यात मोर्बे ते करंजाडे या 20 किलोमीटरचं काम केलं जाईल. भूमापन वेगानं सुरू आहे. लवकरच भूसंपादनही सुरू होते. 128 किलोमीटरच्या मार्गासाठी 1347 हेक्टर जागा संपादित केली जाईल. हा मार्ग भविष्यात दिल्ली मुंबई द्रुतगती महामार्गाला जोडण्याचा मानस आहे. गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाचे स्मार्ट सिटी संचालक आणि सहसचिव कुणाल कुमार यांनी पिंपरी चिंचवडमध्ये स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू असलेल्या कामांची पाहणी केली. यावेळी त्यांनी पालिकेकडून सुरू असलेल्या कामांचं कौतुक केलं. पालिकेनं वेळेत सर्व कामं पूर्ण करावी अशा सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. बोरिवली रेल्वे स्थानकाच्या धर्तीवर मीरा रोड आणि भाईंदर रेल्वे स्थानक प्रशस्त होणार आहेत. डेक सुविधेमुळे गर्दीही टळणार आहे. या सुविधेअंतर्गत स्थानक तळमजला आणि पहिला मजला असं रूपांतर होणार आहे. पोटखराबा जमीन लागवडीखाली असेल तर सातबाऱ्यावर नोंद करा. पोटखराबा जमिनीची शेतकऱ्यांच्या सातबारा उतारावर लागवडी योग्य क्षेत्र अशी नोंद होणार आहे. त्यासाठी तलाठ्याकडे अर्ज करून सातबाऱ्यावरची नोंद बदलून घेऊ शकता. याचा फायदा राज्यातल्या लाखो शेतकऱ्यांना होणार आहे. येवला तालुक्यातल्या जवळके मुखेड फाटा या 2 किलोमीटर रस्त्याचं डांबरीकरणाचं काम पूर्ण होत आहे. रस्त्याच्या डांबरीकरणाचं काम निकृष्ट दर्जाचं होत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. रस्त्याच्या कामाची चौकशी करावी अशी मागणी गावातले नागरिक करत आहेत. बोरेस्टी डेपोत गेल्या 2 दिवसात 23 संपकरी कर्मचाऱ्यांना बडतर्फ केले त्यामुळे आतापर्यंत बडतर्फ केलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या 61 झाली तर 11 कर्मचाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. नाशिक महापालिकेचा सुधारित अर्थसंकल्प आज महापालिका आयुक्त स्थायी समितीला सादर करतील. पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर यावर्षी नाशिककरांवर करवाढ लादली जाणार नाही अशी शक्यता आहे पण नव्या वर्षात नव्या विकास कामांवरही गंडांतर येण्याची शक्यता आहे. राज्यात पुन्हा थंडी अवतरणार आहे. सध्या गारवा कमी झाला असला तरी पुढील 2 दिवसानंतर तापमानात आणखी घट होण्याचा इशारा हवामान खात्यानं दिला. पश्चिम भारतामध्ये किमान तापमानात 2 ते 4 अंश सेल्सिअसची घट होण्याची शक्यता आहे. पुण्यात आज मोठ्या प्रमाणात धुकं पाहायला मिळतंय त्यामुळे वातावरणात चांगलाच गारठा जाणवतोय. राज्यात पुढील काही दिवस मिश्र हवामान अनुभवायला मिळणार आहे असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. निफाड तालुक्यातल्या शिंगवे शिवारातल्या कोरडेमळा इथल्या 10 ते 12 शेतकऱ्यांचा 25 एकर ऊस जळून खाक झालाय. गोदाकाठ भागात मोठ्या प्रमाणात ऊसाचं क्षेत्र आहे. ही आग विझवण्यासाठी स्थानिकांनी प्रयत्न केला. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज आहे.
जळगाव जिल्ह्यातल्या अमळनेर इथल्या 3 एकर क्षेत्रात ऊसाची लागवड केली होती। या ठिकाणी शॉर्ट सर्किट होऊन ऊसाला आग लागली। अग्निशमन दल पोहोचेपर्यंत जोरदार वाऱ्यामुळे संपूर्ण ऊस खाक झालाय। या शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। मुंबईतल्या आगींसाठी ड्रोनचा वापर होणार आहे। उंच इमारतींमध्ये आग विझवताना मोठ्या अडचणींचा सामना अग्निशमन दलाला करावा लागतो। उंचावरील आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी ड्रोनचा वापर करण्याचा प्रस्ताव पालिकेच्या विचाराधीन आहे। ड्रोनमध्ये काही बदल केले तर हे शक्य होईल। त्यासाठी 65 कोटींचा खर्च अपेक्षित आहे। मुंबईच्या चेंबूर वडाळा परळ कुर्ला भायखळ्यातील पाणी पुरवठा सुधारणार आहे। अमरमहाल ते ट्रॉम्बे आणि अमरमहाल ते परळ या 600 मीटरहून जास्त लांबीच्या 2 जलबुगद्यांचं काम वेगात सुरू आहे। कोरोना काळात महापालिकेनं ही विक्रमी कामगिरी केली आहे। मुंबईतील IIT मध्ये कार्बन उत्सर्जन विषयीच्या संशोधनासाठी केंद्र शासनानं अनुदान दिले। अशा प्रकारचं हे देशातलं पहिलंच केंद्र आहे। कार्बन उत्सर्जन विषयक संशोधनासाठी या केंद्राची स्थापना केली आहे। डिसेंबरमध्ये या केंद्राला मान्यता दिली होती। पेण अर्बन बँक घोटाळ्यामुळे गेली 10 वर्ष राजकारणापासून दूर राहिलेले बँकेचे माजी अध्यक्ष शिशिर धारकर पुन्हा राजकारणात सक्रिय होत आहेत। पेण विकास आघाडी स्थापन करून सत्ताधारी भाजपविरोधात ते निवडणुकीत उतरत आहेत। पेण नगरपालिका निवडणुकीच्या आखाड्यात ते स्वतः उतरणार नसले तरी मुलगा मिहीर आणि त्यांचे जुने सहकारी निवडणुकीत उतरणार आहेत। खासदार अमोल कोल्हे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे। संसदेचा वापर हा केवळ बेरोजगारी महागाई यावरील उपाय योजनांपेक्षा केवळ पक्षीय टीकेसाठी होऊ लागला तर लोकशाहीच्या दृष्टीनं निराशाच पदरी येते अशी टीका खासदार अमोल कोल्हे यांनी मोदींच्या संसदेतल्या भाषणावर केली आहे। व्हॅलेंटाईन डे निमित्त बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणात भेटवस्तू आणि गुलाबाची फुलं दाखल झाली आहेत। विविध रंगांचे लाल टवटवीत स्पॅनिश युमिया प्रिस्टीन पीच अशी गुलाबाची फुलं बाजारात आली आहेत। गुलाबाच्या गुच्छांची किंमत 250 रुपयांपासून 2000 रुपयांपर्यंत आहे। एका गुलाबाची किंमत 25 ते 50 रुपये इतकी आहे। नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातील जानोरीच्या एका नवरदेवानं नामी शक्कल लढवली। लग्नाची गाडी सजवण्यासाठी फुलांचा वापर न करता त्यानं कुरकुरे आणि वेफर्सच्या पाकिटांनी गाडी सजवली। सध्या ही गाडी चर्चेचा विषय ठरली। फुलं वाया जाऊ नये यासाठी त्यांनी ही नवी युक्ती केली। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्राध्यापिका शांतीश्री पंडित यांची JNU च्या कुलगुरुपदी निवड झाली आहे। JNU च्या पहिल्या महिला कुलगुरु होण्याचा मानही त्यांनी मिळवला आहे। पुढील 5 वर्ष त्या या पदावर असतील। छत्रपतींचा विचार म्हणजे